जय भवानी जय श्री जगदंबे, जय भवानी जय श्री जगदंबे, नमन तुझ अंबे करुणी प्रारंभे, दफावर थापतुं तुळ्याला शिवबा जन्मायचा असेल तर आपण जिजाऊ होऊ अशी हाक देत पिंपरी चिंचवड मधील संजीवनी महिला शाहीर पदकाचा डफ महाराष्ट्रभर घुमतोय. पोवाडा सादरीकरणातील पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढत या महिला शाहीर वीर रसातून नवी ऊर्जा देऊन समाज प्रबोधन करतायत. नवीन पिढीला देशाचा इतिहास समजून देण्याचं काम या महिला शाहीर करतायत. महाराष्ट्र शाहीर परिषदेचे संस्थापक आणि सुप्रसिद्ध शाहीर योगेश यांच्या प्रेरणेतून त्यांची कन्या शाहीर वृषाली कुलकर्णी यांनी 2010 शिवबा जन्मायचा असेल तर आपण जिजाऊ हो या ध्येयाने प्रेरित होऊन संजीवनी महिला शाहीर पथक स्थापन केलं. घरातील कामाची जबाबदारी नोकरी व्यवसाय सांभाळून या पथकातील महिला पारंपरिक कला जोपासत ती वृद्धिंगत करतायत. शाहिदा वनिता मोहिते, संजीवनी महिला शाहिरी पथकाच्या अध्यक्षा. संजीवनी महिला शाहिरी पथक महाराष्ट्रातील महिलांचे एकमेव शाहिरी पथक. महिलांचे शाहिरी पथक याचा अर्थ असा की केवळ महिलांचं सादरीकरण त्यामध्ये होत असतं. पुरुष शाहीर यांची मक्तेदारी मोडीत काढून आमचे गुरु कैलासवासी शाहीर योगेश यांनी 2010 महिला शाहिरी घडाव्यात या उद्देशाने आम्हा सर्व महिलांना शाहिरीचं प्रशिक्षण दिलं आणि त्यानंतर संजीवनी महिला शाहिरी पथकाची स्थापना झाली. आमचे गुरु कैलासवासी शाहीर योगेश यांच्या प्रेरणेने त्यांनी सर्वांना आम्हाला शाहिरी शिकवली. आम्हीच नाही तर आमच्या बरोबर आमच्या मुलांनाही त्यांनी घडवलं आणि मुलांच्या साथीने आम्ही आमच्या घरामध्ये सर्व वातावरण शाहिरीमय झालं आणि त्यातून शाहिरीचं पथक स्थापन झालं. यापुढेही आम्ही असे कार्यक्रम सतत करत राहू. मंडळी, शाहीर म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे उभा राहतो तो फेदार मिशीवाला पुरुष शाहीर. पण आजकाल या पुरुषांची मक्तेदारी सर्व क्षेत्रात मोडून काढून महिलांनीही आपला झेंडा सर्वत्र रोवलेला आहे आणि हाच विचार घेऊन आम्ही सर्व महिलांनी संजीवनी महिला शाहिरी पथकाच्या माध्यमातून शाहिरी कार्यरत ठेवलेली आहे. सर्वत्र शाहिरीचे कार्यक्रम आम्ही आजही करत आहोत. जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्र आणि त्याबाहेरही 350 पर्यंत कार्यक्रम आमचे आजपर्यंत झालेले आहेत. या शाहिरी कार्यक्रमामध्ये आम्हा सर्व महिलांचा शाहिरीमध्ये सहभाग असतोच, पण त्याचबरोबर आमच्या घरच्यांचाही पाठिंबा या सर्व कार्यक्रमासाठी आम्हाला मिळतो आणि त्यामुळेच आम्ही हे कार्यक्रम चांगल्या पद्धतीने सादर करू शकतो. महिलांची शाहिरी हा विषय जेव्हा येतो तेव्हा फक्त पारंपरिक शाहिरी आम्ही न करता आताच्या सद्यस्थितीतले नवीन विषय आहेत. त्यामध्ये आहेत महिलांचे जाज्वल्य प्रश्न, महिलांचे जे काही स्त्री भ्रूण हत्या असेल, महिलांवरती होणारे अत्याचार, भ्रष्टाचार आणि त्यांची सामाजिक कार्यांमधली सहभाग वाढावा या उद्देशाने आमची शाहिरी सर्वत्र गाजत आहे. शाहिरीमध्ये कार्यक्रम सादर करताना महिलांसाठी खास असा जागर अधिशक्तीचा हा जेव्हा विषय आम्ही घेऊन सादर करत असतो महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला या कार्यक्रमाला मिळतो. त्याचबरोबर इतर पारंपरिक शाहिरी सुद्धा आहेच. त्यामध्ये शिवजन्म ते शिवराज्याभिषेक हा एक कार्यक्रम आहे. म्हणजे शिवजन्मापासून अगदी जिजाऊन साहेबांच्या डोहाळ्यापासून ते शिवजन्म, त्यांचं बालपण, त्यांच्यावर होणारे संस्कार, त्यानंतर त्यांचे वेगवेगळे पराक्रम आणि सगळ्यात शेवटी राज्याभिषेक हा पूर्ण शाहिरीचा कार्यक्रम हा आम्ही देखाव्यासहित सादर करतो. दुसरा विषय आहे महिला सबलीकरण, त्याबद्दल सांगितलंच आहे. त्यानंतर तिसरा विषय आहे झंकार महाराष्ट्राचा. महाराष्ट्रात आपल्या संस्कृती परंपरा या सगळ्यांचं सादरीकरण आमच्या शाहिरीतून सादर करतो. त्यामध्ये आपल्या वासुदेव, भारूड, गोंधळ, जोगवा या सगळ्या नृत्यासहित सादरीकरण या कार्यक्रमामध्ये आम्ही करत असतो आणि याचमध्ये आमची लहान मुलं देखील आमच्यासोबत कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन अगदी हिरीरीने ते सर्व विषय समजून घेऊन हे कार्यक्रम आम्ही सादर करतो.